हॅलो स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड फिफ्थ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट अवर लेसन नंबर सिक्स ऑफ एंगल्स अँगल्स लेटस स्टार्ट अ न्यू चॅप्टर सिक्स अँगल्स अँगल्स म्हणजे कोण आता या लेसनमध्ये आपल्याला जे शब्द लागणार आहे त्या शब्दांची आपण पहिले ओळख करून घेऊया अँगल अँगल म्हणजे कोण राईट अँगल म्हणजे काटकोण ॲक्यूट अँगल लघु कोण ऑप्ट्यूस अँगल विशालकोण कॉम्पोनंट्स म्हणजे घटक प्रोट्रॅक्टर म्हणजे कोणमापक सेमी सर्क्युलर म्हणजे अर्धवर्तुळ आकार हे शब्द आपल्याला आता या लेसनमध्ये लागणार आहेत त्याचा आपण परिचय करून घेतलात मुलांनो आता आपण थोडी रिव्हिजन करूया आता घड्याळात बघा किती वाजले नऊ नऊ म्हणजेच किती तर आपल्या आताच जे आपण उजळणी केली शब्दांची त्याच्यामधला हा राईट अँगल राईट अँगल म्हणजे काटकोण अजून बघा काटकोण कुठे होतो तर बघा तीन वाजता या दोन वेळेमध्येच घड्याळामध्ये नाईन्टी डिग्रीचा कोण म्हणजे काटकोण होतो आता बघा अकरा वाजले अकरा म्हणजे काय तर हा अक्युट अँगल हा लघुकोण आहे लघु माप किती असतं तर नव्वद अंशापेक्षा कमी म्हणजे शून्य ते नव्वदमधले जे माप आहे ते लघु कोणाचे माप आहे दहा वाजता पण बघा कोणता कोण आहे लघु कोण आहे मात्र नऊ वाजता काटकोण तयार होतो म्हणजे राईट अँगल आठ वाजता बघा ऑप्टिवस अँगल तयार झाला म्हणजे विशाल कोण सात वाजता सुद्धा विशाल कोण तयार झाला आहे सहा वाजता मात्र हा विशाल कोण नाही तर हा जो कोण आहे या कोणाची ओळख तुम्हाला इत्ता सहावीमध्ये होणार आहे आता पाच वाजता बघा पुन्हा ऑप्टिव सँगल तयार झाला आहे चार वाजता पण ऑप्टिव सँगल तयार झाला आहे तीन वाजता राईट अँगल दोन वाजता अक्यूट अँगल म्हणजे लघु कोन एक वाजता लघु कोण आणि बारा वाजता हे जे आहे हे हा पण अँगल तुम्ही सहावीमध्ये शिकणार आहेत तर आता फक्त आपल्याला कोणते अँगल बघायचे आहेत अॅक्यूट अँगल म्हणजे लघु कोण राईट अँगल म्हणजे काटकोण ऑप्टिव्स अँगल म्हणजे विशाल गो तर या घड्याळावरून तुम्हाला कोणांची कोणांचा परिचय झालाच आहे कॉम्पोनंट्स ऑफ एन अँगल्स म्हणजे कोणाचे घटक आता बघा हा कोण आहे कोण पी क्यू आर हा कोण कोणत्या लाईन सेगमेंटमुळे तयार झाला आहे तर पी क्यू आणि क्यू आर हे दोन काय आहे तर सेलाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड आहेत हे रेषाखंड क्यू या पॉईंटमध्ये एकत्र आलेले आहेत म्हणून या पी क्यू आणि क्यू आर याचा कॉमन पॉईंट आहे क्यू म्हणजेच क्यू या ठिकाणी अँगल तयार झालेला आहे या दोन सेगमेंटच्या कॉ कॉमन पॉईंट आहे क्यू कॉम्पोनंट्स ऑफ अँगल्स म्हणजेच दुसरे घटक कोणते आहे बघा त्याचे सेगमेंट क्यू आर किंवा क्यू पी आत्ताच मी वाचला सेगमेंट क्यू आर आणि जे लाईन सेगमेंट आहे आपण सरळ वाचू शकतो तसेच उलटही वाचू शकतो कारण की दोन्ही पॉईंट्सला एंड पॉईंट्स असतात म्हणून म्हणून सेगमेंट क्यू आर ऑर सेगमेंट आर क्यू सेकंड सेगमेंट आहे आपला सेगमेंट क्यू पी ऑर पी क्यू हा तुम्ही असाही वाचू शकतात यालाच या अँगलचे आर्म्स असे सुद्धा म्हणतात आर्म्स आर्म्स म्हणजे बाजू या कोणाच्या ह्या बाजू झाल्या बाजू क्यू आर आणि क्यू पी ह्या दोन बाजू झाल्या आणि यांचा कॉमन व्हर्टेक्स कोणतात की ह्या बाजू कुठून सुरुवात झाली याची तर व्हर्टेक्स क्यू म्हणजे क्यू या बिंदूतून या दोन्ही साईडची सुरुवात झालेली आहे म्हणून क्यूला काय म्हणायचं तर व्हर्टेक्स ऑफ अँड अँगल की ह्या कोणाचा हा शिरोबिंदू आहे आता नेम ऑफ द अँगल नेम ऑफ द अँगल इज अँगल पी क्यू आर हा आपण पी क्यू आर हा जो इथे अँगल तयार होतो ही कोणाची चोचेसारखा भाग दिसतो ते ते नेहमी बिंदू मध्यभागी आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं अँगल पी क्यू आर किंवा अँगल आर क्यू पी अशा दोन पद्धतीने ते आपण लिहू शकतो द सिम्बॉल अँगल हे आता हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल हा अँगलसाठी रिप्रेझेंट करतो म्हणजे अँगलसाठी हा रिप्रेझेंट हा असा लिहिला जातो युझिंग द सिम्बॉल वी राईट अँगल पी क्यू आर अँड अँगल आर क्यू पी म्हणजे आपण अँगल हा शब्द न लिहिता त्याच्या चिन्हामध्ये आपण हे असं चिन्ह वापरून लिहू शकतो एक टेबल दिला आहे बघा तुम्हाला तो टेबल कम्प्लीट करायचा आहे हा प्रॉब्लेम सेट ट्वेंटी फोर आहे हा अँगल आहे दिलेला आता अँगल बघा अँगल पी क्यू आर फर्स्ट काय करायचं आहे नेम ऑफ द अँगल मग अँगलचं नाव काय लिहिणार आपण अँगलचं साईन लिहिलं आहे बघा अँगल पी क्यू आर किंवा ऑर अँगल आर क्यू पी आता व्हर्टिक्स लिहायचं आहे व्हर्टेक्स म्हणजे कुठून या आमची सुरुवात झाली कुठून या साईडची सुरुवात झाली तर क्यू या बिंदूतून म्हणून व्हर्टेक्स क्यू आणि साईड्स कोणत्या आहे तर साईड्स क्यू पी अँड साईड क्यू आर ह्या झाल्या अँगलच्या साईड सेकंड एक्झाम्पल अँगल एल एम एन आर अँगल एन एम एल तसाच व्हर्टेक्स एम साईड बघा एम एल अँड एम एन तिसरं उदाहरण बघूया आपण अँगल एस टी एस अँगल एस यू टी आता याच्या अँगल एस यू टी तसेच कसं वाचू शकतो अजून आपण बघा अँगल टी यू एस आता याचा व्हर्टेक्स कोणता आहे तर यू व्हर्टेक्स आहे साईड आत्ताच आपण वाचली बघा यू एस अँड साईड यू टी अशा प्रकारे आपण लिहू शकतो